जयसिंहराव सदाशिवराव पवार एक असं व्यक्तिमत्व की ज्यांच्याकडे पाहता क्षणीच कामगार नेता कसा असावा याचा प्रत्यय येतो. शांत, संयमी, तरीही धीरगंभीर असे हे व्यक्तिमत्व कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ या गावी 1957 साली जन्माला आले. रेंदाळ मधील कुमार विद्या मंदिर आणि न्यू इंग्लिश स्कूल मधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर ITI मध्ये जयसिंग रावांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जयसिंग रावांचे वडील त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेले, त्यामुळे त्यांच्या आईने प्रचंड काबड कष्ट करून त्यांना लहानाचे मोठे केले. हे करत असताना ती माऊली अगदी चंदनाप्रमाणे झिजली. म्हणूनच तर त्या माऊलीच्या जाण्याला 20 वर्षे पूर्ण होऊनही जयसिंगराव तिची आठवण जपताना तिच्या पादुका देवाप्रमाणे पूजतात. कारण घरी 18 विश्व दारिद्र्य असतानाही त्या माऊलीने परोपकाराला आपला धर्म मानलं. आपल्या जीवनात आई वडिलांची सेवा करण्याचं पुण्य मिळालं नाही म्हणून जयसिंग रावांनी माझी आई प्रतिष्ठानची स्थापना करून ते रंजल्या गांजल्यांची सेवा करीत आहेत. थोडक्यात सामाजिक जाणीवेचे भान ठेवून स्वतःच्या उत्पन्नाचा काही भाग ते लोकसेवेसाठी खर्च करतात. त्याकरिता ते निपुत्रिक वयोवृद्धांना स्वतःच्या खर्चाने तीर्थाटन करवितात. अशा पद्धतीने आईने सुरू केलेला परोपकाराचा वसा जयसिंगराव आजही अव्याहतपणे पुढे चालवित आहे. ITIचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चरितार्थासाठी त्यांनी इचलकरंजी येथील कुलको कंपनीमध्ये नोकरी स्वीकारली. त्यानंतर 1978 मध्ये टेल्को कंपनीत म्हणजे सध्याच्या टाटा कंपनीत त्यांनी काही काळ नोकरी केली. 1977 मी ITIला मास्टर होतो आणि त्याचवेळेला टेल्कोची भरती जोरात चालू होती, सध्याची टाटा मोटर्स पुण्यातली. आणि मग त्यावेळेला ITIच्या मास्टरला पगार होता 550 रुपये आणि टेल्कोच्या कामगाराला पगार होता 640 रुपये. मग 90 रुपयासाठी मी कामगार म्हणून नोकरी पत्करली आणि टाटा मोटर्समध्ये नोकरीला आलो. परंतु नोकरीत असताना कामगारांवर होणारा अन्याय व अत्याचार ते सहन करू शकले नाही. परिणामी त्यांनी 1982 साली कामगार चळवळीला सुरुवात केली. अर्थात त्याची सुरुवातही त्यांनी टेल्कोपासून केली. 1985 साली ते टेल्कोच्या सर्वात मोठ्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे प्रमुख झाले. त्यानंतर 1988 ते 1992 या काळात चाललेल्या टेल्कोच्या प्रदीर्घ आंदोलनाचे नेतृत्व करताना 2 वेळा त्यांना प्राणांतिक उपोषण करावे लागले आणि तुरुंगवासही भोगावा लागला. या काळात त्यांना आपल्या नोकरीलाही मुकावे लागले, त्यामुळे संसाराचे चाक आर्थिक विवंचनेच्या दलदलीत रुतले. आणि नेमकं याच वेळी जयसिंगरावांना 2 अपत्ये झाली, त्यामुळे एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीप्रमाणे आर्थिक चणचणीच्या काळात मुलांचा सांभाळ करून संसाराचा गाडा ओढणं जयसिंगराव आणि त्यांच्या पत्नीला अशक्य होऊ लागलं. परंतु कौटुंबिक हितापेक्षा कामगार हिताला प्राधान्य देणाऱ्या जयसिंगरावांनी तशाही परिस्थितीत कामगारांचं नेतृत्व सुरूच ठेवलं. आणि म्हणतात ना की कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, त्याप्रमाणे जयसिंगरावांच्या पत्नीने त्यांना सावलीसारखी साथ दिली. आणि मग भारतीय कामगार श्रेणीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये भारतीय कामगार श्रेणीची युनियन झाली. कामगारांच्या आंदोलनामध्ये 3 वेळा तुरुंगात जायची पडायली मला. तुरुंगात असताना नोकरी गेल्यानंतर काय संसाराचं होतं
त्यामुळे एक जाणीव असल्यामुळे कुठल्याही कामगाराची नोकरी आपल्या नेतृत्वाखाली जाता कामा नये हा विचार करून कामगार क्षेत्रामध्ये कारखाना आणि कामगार दोघांचाही बॅलन्स करण्याचा प्रयत्न शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली तो प्रयत्न आम्ही सुरू केला आणि कामगार क्षेत्रामध्ये आमची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आंदोलनाच्या काळात मुलांचा जन्म झाल्यामुळे क्रांतिकारकांची आठवण व्हावी म्हणून त्यांनी मुलांची नावे भगतसिंग आणि राजगुरु अशी ठेवली आणि अर्थात त्याप्रमाणे त्यांच्यावर संस्कारही केले. दरम्यानच्या काळात म्हणजे 1992 साली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय दत्ताजी साळवी यांच्या अध्यक्षतेखाली चालविण्यात येणाऱ्या भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी जयसिंगरावांची निवड झाली. त्यानंतर 1996 ते 2000 या काळात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने त्यांना महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळावर विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं जयसिंगरावांनी सोनं नसतं केलं तरच नवल. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळावर विश्वस्त म्हणून काम करताना कामगार साहित्य संमेलने आयोजित करणे, कामगारांसाठी नाट्य स्पर्धांचे आयोजन करणे यासारखे कार्यक्रम ते नेहमीच राबवत राहिले आणि भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांचे हित साधताना त्यांनी महिंद्रा, कैलास वाहन, प्रवीण मसाले, हाफकिन इंडस्ट्रीज, सुप्रीम इंडस्ट्रीज आणि बजाज ऑटो अशा विविध कंपन्यांमधील कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी यशस्वी लढा दिला. त्यामुळे त्या कंत्राटी कामगारांच्या आयुष्याचे सोने झाले. आज ते कामगार जयसिंगराव पोवार यांना अगदी अंतःकरणापासून दुवा देत आहेत. साहेब हे आमचे कामगारांचे दैवत आहेत, कारण त्यांना कामगारांची जाणीव आहे. ते कामगार क्षेत्रातून एक कामगार नेते झालेले आहेत आणि त्यामुळं कामगारांच्या काय दुःख आहेत, काय अडचणी आहेत हे ते जाणून घेतात. म्हणून कामगार म्हणून आम्ही त्यांना आमचे दैवतच म्हणतो. साहेब हे नेहमी एखादा करार करताना नेहमी पर्याय घेऊन बसत असतात, का तर त्यामुळे कंपनीचा पण फायदा झाला पाहिजे आणि कामगारांचा पण फायदा झाला पाहिजे. जो माणूस असा चहूबाजूंनी विचार करतो अशा व्यक्तीस, अशा कामगार नेत्यास मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेन की उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून कामगारांचं सदैव भलं हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. साहेबांविषयी महत्त्वाचं सांगायचं असं की 1996 साली साहेबांनी महिंद्रा युजन स्टील कंपनीत करार केला आणि त्या कराराचं वैशिष्ट्य अशी की 105 लोकं परमनंट झाली आणि महिंद्राच्या इतिहासामध्ये म्हणजे मस्कोच्या इतिहासामध्ये ती गौरवशाली गोष्ट कामगारांतर्फे नोंदली गेली. मला अभिमानास्पद वाटतं की साहेबांबरोबर मी काम करतो आहे आणि साहेबांच्या हातून असंच उत्तरोत्तर चांगलं काम कामगारांसाठी काम होत राहू. मी साहेबांसाठी असे परमेश्वराशी इच्छा व्यक्त करतो की साहेबांना परमेश्वरांनी उदंड आयुष्य द्यावं, त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती घडावी हीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. 2009 ते 2014 या 5 वर्षात भारतीय कामगार सेना आणि पवारसाहेब यांनी जे मार्गदर्शन 5 वर्ष आम्हाला केलेलं आहे ते अतिशय अमूल्य आहे आणि या 5 वर्षात 2 करारही साहेबांनी केले, त्यामुळं सर्व कामगार त्यांच्यावर खुश आहेत आणि अशीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम लाभावं ही विनंती. असं म्हटलं तर रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की म्हणते म्हणते करावे, युक्तिबुद्धीने भरावे, जाणते करून विखरावे नाना दिशी. याच उक्तीप्रमाणे ना की एखाद्या महापुरुषाच्या अंगी युक्ती आणि बुद्धी यांनी भरून त्याला जाणतं करून जसं स्वामींनी सोडलं होतं तसं साहेबांनी पण प्रत्येक कामगाराला त्याच पद्धतीने, इवन कामगार लीडरला देखील त्याच पद्धतीने जे ज्ञानाचं भांडार खुलं करून दिलं आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक लीडर आहे साहेबांच्या बरोबर काम करतो आहे. जयसिंगराव पवार यांनी कामगार क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या निस्वार्थ सेवेमुळे महाराष्ट्र शासनाचा 2013 छत्रपती राजर्षी शाहू महाराज पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार मी पिंपरी चिंचवडच्या तमाम कष्टकरी कामगार वर्गाला अर्पण करतो, त्याचबरोबर हा पुरस्कार मी माझ्या कुटुंबाला अर्पण करतो. हा पुरस्कार मी जे जे कामगार चळवळीमध्ये काम करताना ज्यांच्या नोकऱ्या गेल्या अशा कामगार कार्यकर्त्यांना अर्पण करतो आणि त्याचबरोबर हा पुरस्कार मी कामगारांना नोकरी देऊन न्याय देणाऱ्या उद्योगपतींना पण मी हा पुरस्कार अर्पण करतो, कारण कारखाना, कामगार आणि युनियन
अशा प्रकारे सगळे एकत्र आल्याशिवाय कुठलाही उद्योग भरभराट होऊ शकत नाही आणि कामगारांचं संसार उभा राहू शकत नाही. आजपर्यंतच्या जीवनात अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या जयसिंगरावांचे घर म्हणजे जणू मंदिरच, आणि या मंदिरातील देवता म्हणजे त्यांची आई. कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना परमेश्वराबरोबरच आईसमोर नतमस्तक व्हायलाही ते विसरत नाही. मंडळी, असं म्हणतात की पती पत्नी ही संसार रथाची दोन चाक, त्यातलं एक जरी निखळलं ना तरी संसार रथ चालणं अशक्य असतं. परंतु जयसिंगराव पवार कामगार लढ्यात तुरुंगवास भोगत असताना जयसिंगरावांच्या पत्नी गीताताईंनी मुलांच्या संगोपनाचीच नव्हे तर त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारीही समर्थपणे पेलली. मात्र आज जेव्हा त्यांना त्या कठीण दिवसांची आठवण येते तेव्हा त्या माऊलीचे डोळेही पाणावतात. टेल्कोची नोकरी गेल्यानंतर खूप परिस्थिती, आर्थिक परिस्थिती खालावली होती. दोन मुलांना वाढवता वाढवता खूप चढउतारांमध्ये मला कठीण परिस्थितीतून जावं लागलं. ज्यावेळी माझे पती जेलमध्ये होते कामगारांच्या आंदोलनानिमित्त, तेव्हा माझा मुलगा लहान राजगुरू हा ह्याचा जन्म झाला. तर नंतर मला त्याला दूध देण्यासाठी सुद्धा पैशाची चणचण असायची, मी देऊ शकत नव्हते. खरं तर आम्हाला राहायला घर पण नव्हतं, आम्ही मित्राच्या घरी वगैरे राहिलो. नंतर मग हळूहळू मुलं मोठी झाली आणि हळूहळू परिस्थिती थोडीशी व्यवस्थित रुळावरून चालली. ते दिवस जर आठवले मला तर असं वाटतं की कुठल्याही कामगार कुटुंबियांवरती ते दिवस येतं कामा नये, कारण अजूनही डोळ्यात पाणी येतं माझ्या की असं वेळ कुणावर येऊ नये. टाटा मोटरची नोकरी गेल्यानंतर एक शपथ घेतली होती की आपण नेतृत्व करताना ज्या ज्या कारखान्यातल्या कामगारांचं नेतृत्व करतो आपण त्या कुठल्याही कामगाराची नोकरी जाता कामा नये. कारण नोकरी गेल्यानंतर काय होतं ते आम्ही अनुभवलं. माझी नोकरी गेली त्यावेळेला माझी मुलं खूप लहान होती, मुलं जन्मली त्यावेळेला मी तुरुंगात होतो आंदोलनामध्ये कामगारांच्या गेलेलं. आंदोलनामध्ये मुलं जन्मली म्हणून माझ्या मुलांचे नावं पण मी भगतसिंग राजगुरू ठेवले. आम्ही जगलो ते चळवळ जगलो आणि दुःख संकट तेही आम्ही भोगले, आणि ती कुठल्याही कामगाराच्या जीवनामध्ये कुणातल्याही कामगाराच्या वाट्याला येऊ नये. म्हणून एक आम्ही विचार केला की आपल्या कुठल्याही चुकीच्या निर्णयामुळे किंवा कुठल्याही अशा निर्णयामुळे कामगाराची नोकरी जाता कामा नये, कारखाना बंद पडता कामा नये. जयसिंगरावांबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं, खरं तर या दोन घडींच्या लघुपटातून ते मांडणं शक्य नाही. परंतु अगदी मोजक्या शब्दात सांगायचं झालं तर जयसिंगरावांचं जीवन खऱ्या अर्थानं जनसेवेसाठी वाहिलेलं जीवन आहे. कामगारांच्या सुखदुःखाशी नाळ जोडलेल्या जयसिंगरावांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी, स्वर्गीय इंदिरा गांधी आणि देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहीदांबरोबरच त्यांच्या आईचाही फार मोठा प्रभाव आहे. शिवाय त्यांच्या आजपर्यंतच्या कामगार क्षेत्रातील आयुष्यात अनेक मोठमोठ्या उद्योजकांबरोबर अनेक महनीय राजकीय व्यक्तिमत्वे जवळून अनुभवण्याचा योग त्यांच्या जीवनामध्ये आला. त्यामध्ये प्रामुख्याने उद्योगपती रतन टाटा, राहुल कुमार बजाज, अभय फिरोदिया, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, समाजसेवक बाबा आमटे, साधनाताई आमटे, मेधा पाटकर, अण्णा हजारे इत्यादींचा उल्लेख करता येईल की ज्यांना जयसिंगराव आपला आदर्श मानतात. हे असे आमचे रक्त शोषणे बरे नाही, आमच्या असहाय्यतेवर हसणे बरे नाही. तुमच्या महालमाड्या घामामधून आमच्या, तुमच्या महालमाड्या घामामधून आमच्या, झोपडेवर आमच्या थुंकणे बरे नाही. बेगुमान शासकांचे लाचारथ वेते, बेगुमान शासकांचे लाचारथ वेते, ही ताठ माना आमची मोडणे बरे नाही. चघळून चार तुकडे थुंकणं कोण गेले, चघळून चार तुकडे थुंकणं कोण गेले, कुत्र्यास पाळलेल्या घाबरणे बरे नाही, घाबरणे बरे नाही. कामगारांचा उत्कर्ष हा एकच ध्यास मनी बाळगलेल्या जयसिंगरावांनी आपल्या जीवनात एकच सूत्र पाळलं आणि ते म्हणजे कारखाना जगला तर कामगार जगेल. त्यामुळे कधीही आंदोलन करताना कारखान्यावर टाळेबंदीची वेळ येणार नाही याची त्यांनी खबरदारी घेतली. याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी कंपनी प्रशासनाशी साटेलोटे केले, उलट कंपनी प्रशासन आणि कामगारांमध्ये ते महत्वाचा दुवा बनले
आणि त्यांनी दोघांचंही भलंच केलं. निर्व्याज मनाने कामगारांची सेवा करणाऱ्या या सच्चिल माणसाने कामगार कुटुंबियांसाठी व्यसनमुक्ती आणि कर्जमुक्ती यासारख्या विषयांवर तर मार्गदर्शन केलंच, शिवाय संसार सुखी कसा करावा यासाठी कुटुंब नियोजनाचे महत्व पटवून देताना गुटख्यापासून होणारे दुष्परिणाम आणि एड्स बाबत कामगारांमध्ये जागरूकता निर्माण केली. आपल्या जिल्ह्यातील म्हणजे कोल्हापूर मधील सर्व कामगारांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाची स्थापना केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या जयसिंग पोवारांनी उद्योग नगरीतील एकही उद्योग बंद न पाडता गेली 31 वर्षे अव्याहतपणे कामगारांचे नेतृत्व केले आहे. त्यामुळेच तर त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जनसेवेसाठी आपले पूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या जयसिंगराव पवारांबद्दल एवढंच म्हणावंस वाटतं की परोपकाराचा आदर्श घेऊनही चालता तुम्ही कर्तव्यपथी. परोपकाराचा आदर्श घेऊनही चालता तुम्ही कर्तव्यपथी, मृदू स्वभावे आपण आपुल्या जोडली ऐसी अनंत नाती. कामगारांचे दुःख जाणूनही सावली त्यांची तुम्ही जाहला. कामगारांचे दुःख जाणूनही सावली त्यांची तुम्ही जाहला. उदंड आयु आरोग्य लाभो तुम्हा, प्रार्थना असेही देवाला.